मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता प्रकरणावरून विधान परिषदेत गोंधळ झाला. नरेंद्र मेहता प्रकरणात संबंधित महिला तक्रार देणार आहेत, त्यानंतर माजी आमदारांवरती कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. ज्या व्यक्ती अशा पद्धतीच्या धमक्या देतोय, त्रास देतोय, त्याच्याबद्दल काही ना काही योग्य ती कारवाई झाल्याशिवाय अशा प्रकारनी या गोष्टींना पायबंद बसणार नाही. जोपर्यंत नरेंद्र मेहतांची चौकशी पहिली झाली पाहिजे, त्याच्या पुढची कारवाईची गोष्ट असते. त्यामुळे नरेंद्र मेहतांची कारवाई तर झालीच पाहिजे. परंतु मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं आहे की प्रत्येकच पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं असू शकतात, परंतु जो भारतीय जनता पक्ष काल दिवसभर आंदोलन करत आहे त्यांच्याकडून या विषयावरती मात्र पूर्ण मौन का आहे? त्यांच्या स्वतः अध्यक्षांनीच याबद्दल काय कारवाई केली नरेंद्र मेहतांवर हे स्पष्ट करायला हवं होतं असं मला वाटतं. एका राजकीय पक्षाचा आमदार, माजी आमदार या पद्धतीनं दुर्दैवी घटना करतो, त्या महिलेच्या स्टेटमेंट सुद्धा तिने काल दिलेलं आहे. त्याच्या बाबतीत काल रात्री मी त्यांच्या जे तिथे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो रात्री 10 वाजता, आणि बोलल्यानंतर त्यांचं लगेच स्टेटमेंट घेण्यात आलं. आमदारच्या घरी जाऊन त्यांचं स्टेटमेंट घेण्यात आलं. आजच्या तारखेपर्यंत महिलेनी फक्त तक्रार दिली नाही, महिलेनी फक्त तक्रार दिली, आज ती देणार आहे. तिने सांगितलं की आज आमची निवडणूक आटोपल्यानंतर मी येऊन तक्रार देणार आहे निश्चितपणे. तिने व्हिडिओ तिथा तो ती तिने व्हिडिओ तिने अनेक मीडियाला दिलाय, आणि आज तिची तक्रार आल्यानंतर रीतसर कडक कारवाई त्या माजी आमदारावर करण्यात येईल.